राज्यातल्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा कोरोना नियमांचं पालन करून सुरू करायला परवानगी द्यावी असं टास्क फोर्सनं म्हटलं असून सार्वजनिक आरोग्य विभागानंही याच्या विरोधात हरकत घेतलेली नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 98% आहे. मुलं गंभीर स्वरूपात आजारी पडल्याचं प्रमाण कुठेही दिसलं नाही त्यामुळे पालकांनी चिंता करण्याची काळजी नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. शाळेच्या व्यवस्थापनाला योग्य काळजी घेऊन शाळा सुरू करण्याची परवानगी देण्याबाबत विचार सुरू आहे. मुख्याध्यापक आणि पालक यांच्यात संवाद साधून पालकांचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न करू. याबाबतचा निर्णय बैठकीत घेण्यात येईल असं टोपे म्हणाले. पहिली ते चौथी यामध्ये आता सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन इन्फेक्ट करू शकतात या संपूर्ण पार्श्वभूमीवर कुठल्याही परिस्थितीत त्यांना आपण स्कूलमध्ये येऊ पण द्यायला पाहिजे आणि त्यांचं 12 वर्ष ते 18 वर्ष वयोगट यामध्ये वॅक्सिनेशन सुद्धा करायला पाहिजे. म्हणजे हे जास्त फिरणारे मुलं असतात 12 ते 18 वयोगटातले, त्यांचं वॅक्सिनेशन करावं हा त्यांचा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. आणि पहिली ते चौथी सुद्धा सोशल डिस्टन्सिंग आणि काही व्यवस्थित कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या अटी शर्तीवर स्कूल सुरू करायला परवानगी द्यावी अशा संदर्भाने त्यांनी त्यांच्या मिनिट्स कन्फर्म करून पाठवलेले आहेत. त्याबाबतचा विचारविनिमय सुरू आहे.